श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हा सर्वांना सदैव खुश ठेव ही स्वामी चरणी प्रार्थना। आज मी तुम्हाला या व्हिडिओतून एक प्रभावी उपाय सांगणार आहे। आपल्या जीवनात प्रत्येक व्यक्तीला हा शत्रूचा त्रास असतोच। आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे कोणीतरी आपल्याला जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात। ते कोणीही असू शकतात, नातेवाईक, नोकरीतील लोक, मित्र परिवार, शेजारी, कोणीही, व्यापारातील लोक, गुप्त शत्रू, कोणीही आपली प्रगती बघवत नसेल तर जाणून बुजून त्रास देत असतात। जेव्हा हे आपल्याला जाणवू लागतं तेव्हा हा अत्यंत प्रभावी तोडगा म्हणा की उपाय म्हणा तुम्ही करा। या प्रभावी उपायामुळे तुमची शत्रुपीडा कायमची नाहीशी होईल। शत्रूचा कायमचा नाश होईल। कोणीही तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही। हा प्रभावी उपाय नक्की करा। या उपायासाठी तुम्हाला एक सुपारी पूजेची लागणार आहे। ती सुपारी घ्यावी आणि कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करा। पण जर तो फार प्रभावी हवा असेल तर शक्यतोर अमावस्या किंवा पौर्णिमेला केला तर तो फार प्रभावी होतो। त्यासाठी सकाळी, दुपारी किंवा सायंकाळी हा उपाय तुम्ही करू शकता। सुपारी घेऊन देवघरात बसा आणि सर्वात प्रथम सुपारीला दुधाने अभिषेक करावायचा आहे। नंतर स्वच्छ पाण्याने सुपारी धुऊन टाकायची आहे। त्यानंतर आपल्या देवघरात उजव्या बाजूस स्थापन करायची आहे। त्या सुपारीला हळद, कुंकू, फुले, अक्षदा वाहाव्या। त्या सुपारीची पूजा करावी आणि तीन अगरबत्ती लावा। तीन अगरबत्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश। नंतर त्या सुपारीला मनोभावे हात जोडा। नंतर ती सुपारी उचलून आपल्या दोन्ही हातामध्ये धरून ठेवा आणि डोळे बंद करून प्रार्थना करा। जे कोणी मला त्रास देत आहे तो बंद करावा। ज्याने कोणी माझ्यावर करणी बाधा केली असेल ती निघून जावी। आपल्याला आपल्या शत्रूचा अंदाज असेल किंवा नाव माहीत असेल तर फार चांगलं। ते नाव घेऊन मला होणारा त्रास बंद व्हावा ही प्रार्थना करा। त्यानंतर ती सुपारी पुन्हा देवघरात उजव्या बाजूस पुन्हा ठेवावी आणि ती सुपारी 7 दिवस त्याच जागेवर ठेवावी। तिला हात लावू नये आणि हलवू सुद्धा नये। आणि 8व्या दिवशी ती सुपारी नदीत विसर्जित करावी किंवा नदीत विसर्जन शक्य नसल्यास आपल्या घराबाहेरील झाडात ती सुपारी पुरवावी।
हा तोडगा तुम्ही केल्यास तुमचा शत्रुनाश कायमचा होईल आणि कधीही तुमचे शत्रू होणार नाही। हा उपाय फार प्रभावी आहे, करून नक्की बघा। श्री स्वामी समर्थ।